नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला आंब्याची पुरणपोळी करून दाखवणार आहे. हा मी मैदा घेतला आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे. प्रथम आपण हे पीठ मळून घेणार आहोत. हा मैदा आणि गव्हाचं पीठ आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे. मीठ जास्त टाकायचं नाहीये, चांगलं मिक्स करायचं. मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये मी एक छोटी वाटीमध्ये एक बुसकी तेल आहे, ते तेल टाकून हे पीठ चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला. पहिले मी हे एक बुसकी भरून तेल टाकलं होतं, आता अर्धी टाकणार आहे. पीठ आणि तेल चांगलं मळून घ्यायचं आहे आणि गरजेप्रमाणे पाणी वापरून आपल्याला हे भिजवायचं आहे. तेल टाकल्याने पोळ्या कुशीत होतात म्हणून तेल टाकून पहिले खूप चांगलं मिक्स करायचंय. आता आपल्याला मळून घ्यायचंय आणि आता थोडं पाणी टाकून मळायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं गरजेप्रमाणे, जास्त पण तेल टाकायचं नाही, नाहीतर एकदमच जास्तच कुसकुशीत होतील म्हणजे वळायलाच येणार नाही, त्या मळून जातील. तेलाचा हात घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे. आपले आता पीठ मळून झालं आहे. आपण आता पोळ्यांसाठी सारण तयार करणार आहोत. त्याला झाकून ठेवायचं सारण तयार होईपर्यंत. सारण बनवण्यासाठी मी आंबे घेतले. हे आंबे स्वच्छ धुवून कापून मी त्याचा मिक्सरला प्लग करून घेतला आहे. कोलकिला आहे हे आंब्याची पिढी. कोलक पोवर किसून घेतलं आहे नारळाचं. वेलची पावडर, साखर आणि तूप. आपल्याला केवढ्या पोळ्या करायच्या असतील तसं खोबरं घ्यायचं आहे. माझे एक वाटी आहे आणि पीठ पण आपण त्याचप्रमाणे मळायचं आहे. आंब्याची पिरी हे चांगलं मिक्स करायचं आहे. आंबा थोडा जास्त टाकायचा. त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे साखर टाकायची आहे. आंबा गोड असतो पण साखर तर टाकायलाच पाहिजे, कारण पुरणपोळी बनवायच्या आधी गोड पाहिजे. जशी तुम्हाला गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता. आणि जे गोड खात नसतील त्यांनी नाही टाकले तरी पण चालेल. त्याचा आपल्याला चांगलं घट्ट करून घ्यायचं आहे. साखर मिसळल्यावर मिश्रण थोडं पातळ होतं पण ते नंतर हळूहळू घट्ट होणार. त्यामध्ये आपण वेलची पावडर टाकणार आहोत. सारण आपलं आता तयार झालं आहे. जास्त घट्ट करायचं नाहीतर त्याचा साखरेचा पाक होऊन पुरणपोळी लाटता येणार नाही, कडक होईल. गॅस बंद करायचा आहे. जसं ते थंड होत जाईल तसं ते घट्ट होणार असं बनवून आपण 2-3 दिवस आधी जरी फ्रीज मध्ये ठेवलं तरी पण चालतं. मी हे असं फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे, हे बघा असं बनवलं बनवून ठेवलं तर ते चांगलं अजूनच जास्त घट्ट होत जात आणि लगेच बनवून पण आपण लगेच पण पुरणपोळी लाटू शकतो, कारण हे थंड होणार तसं ते घट्ट होत जात. आता आपण पुरणपोळी लाटूया. पीठ आपलं अजून एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे. चांगलं त्याचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत. असे आपल्याला छोटे गोळे करून घ्यायचे. सारण थंड झाल्यावरच आपल्याला पोळी लाटायची आहे. ते पहिले वरून आपल्याला गोल करायचं आहे, नंतर मग मधला भाग आहे तो आपल्याला जास्त पातळ करायचा नाहीये. त्याच्यात आपण आता सारण भरणार आहोत. सारण जास्त भरायचं नाहीये, टेस्ट साठी भरायचं आहे.
असेल हे वरचं पीठ आलेलं परत इथे दाबायचं असेल. असं मी अजून एक भरणार आहे. गरजेप्रमाणे तुम्ही तेलाचा हात पाहिजे तर घेऊ शकता. जसे आपण मोजत करतो असे आपल्याला जवळ तोंड आणायचे आहे. हे असं खाली करून आता आपण तिला लाटायचे आहे. आपल्याला पीठ लावून पुरणपोळी लाटायची आहे. आपल्याला जेवढी मोठी पोळी करायची असेल तेवढी मोठी गोळी घ्यायची आहे. सारण मात्र एकदम जास्त पण भरायचं नाही आणि कमी पण भरायचं नाही. मी तवा तापायला ठेवला आहे. त्यावरती मी थोडं तूप टाकणार आहे. वरून पण सोडायचं आहे. दोन्ही साईडने आपल्याला तिला चांगली शेकून घ्यायची आहे. गॅस मध्यम वर ठेवला तरी चालेल, फास्ट ठेवला तरी चालेल. तुम्हाला जसं जमेल शेकवायला तसे तुम्ही शेकवायचे आहे. तुम्हाला जर माझ्या आंब्याच्या पुरणपोळ्या आवडल्या तर तुम्ही नक्की लाईक करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलवर पण क्लिक करा. म्हणजे मी नवनवीन रेसिपी टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आपल्या पुरणपोळीसारख्याच ह्या पण पुरणपोळ्या फुटतात आणि खूप टेस्टी लागतात. नक्की करून बघा. खूप असं आपल्याला खूप छान पैकी मस्त लावायचं आहे. खूप लावल्याच्या खूपच टेस्टी लागतात त्या. आणि तुम्हाला जर पुरणपोळी आत साईडवरून जर पोळी लाटता येत असेल तर आपण आता दोन चपात्या करून घ्यायच्या आहेत. मी पहिले दोन चपात्या करून घेते आणि तुम्हाला दाखवते कशा भरायच्या त्या. दोन चपात्या भरून गाठून झाल्या त्याच्यामध्ये आपल्याला साळण भरायचे. आपल्याला दुसरी चपाती ठेवायची आहे. जर तुम्हाला लाटता येत नसतील तर एक्स्ट्रा चपाती झाली तर वरती त्याच्यामध्ये झुंजून टाकायचे आहे. त्याच्यावर लाटणं ठेवायचं. थोडं खायला जाड लागतात वाटतात आपल्याला, पण एक नसतील तर अशा करून खायला काहीच हरकत नाही. अशा ह्या आपल्या आंब्याच्या पुरणपोळ्या तयार आहेत. आवडल्या तर नक्कीच कमेंट करा. तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते कारण तुमच्याकडून पण मला काही शिकायला मिळेल. म्हणून तुम्ही कमेंट्स करत जा. आणि ह्या आंब्याच्या पोळ्या आवडल्या तर नक्की शेअर करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू.